तर मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरून हा वाद सुरू झाला. शेकडो नागरिक सध्या रस्त्यावर उतरलेले आहे आणि त्यामुळेच पोलीस बंदोबस्त या ठिकाणचा वाढवण्यात आलाय. बीएमसीच्या वाहनाची देखील संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात आलेली आहे. तर बीएमसीच्या वाहनाची तोडफोड केल्याची माहिती देखील समोर येते आहे. त्यामुळे मुंबईतील धारावीत सध्या तणावाची स्थिती आहे. ही दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात जमाव या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे. तर संतप्त जमावाकडून या ठिकाणी गोंधळ सुरू आहे. तर धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरून हा वाद रंगलाय. याच प्रकरणी वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन देखील दिलं होतं. दरम्यान सध्या या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या प्रकरणी आपण अधिक अपडेट घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर. कृष्णा, सध्या या ठिकाणी परिस्थिती काय? प्रणित, आपण पाहतो की मस्जिदीचा एक अनधिकृत भाग जो आहे तो तोडण्यासाठी आणि त्यावर तोडक कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं पथक हे धारावीमध्ये गेलेलं होतं आणि तिथे मोठा तणाव निर्माण झालेला आहे. मुस्लिम समुदाय धारावीतल्या रस्त्यावरती उतरलेला आहे. सध्या पोलीस घटनास्थळी आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून या सगळ्या समुदायासोबत बोलणी जी आहे ती सुरू आहे. मात्र तणावाचं वातावरण निर्माण झाल्याची दृश्य जी आहे ते पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येनं सगळे जे काही अनेक लोक आहेत ते सुद्धा रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि या बीएमसीच्या तोडक कारवाईचा विरोध जो आहे तो सुद्धा केला जातोय. मुंबई महानगरपालिकेचं जे पथक ज्या गाड्या घेऊन गेलेलं होतं त्यातल्या काही गाड्यांच्या काचा सुद्धा फोडण्यात आलेल्या आहेत. गाड्यांवरती काही प्रमाणामध्ये हल्ला जो आहे तो सुद्धा करण्यात आलेला आहे. सध्या पोलीस घटनास्थळी आहेत. या सगळ्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत. मात्र मस्जिदीचा अनधिकृत भाग जो आहे त्यावरती तोडक कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं पथक गेल्यानंतर हा सगळा तणाव जो आहे तो मुंबईतल्या धारावीमध्ये निर्माण झालेला आहे. बऱ्याच वेळापासून मोठ्या संख्येनं लोक जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि तिथे पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून या सगळ्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला जातोय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची सुद्धा खबरदारी घेतली जाते आहे आणि त्यामुळे हे जे काही तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते कशा पद्धतीनं निवळण्यात येईल याकडे सुद्धा मुंबई पोलिसांचं लक्ष आहे. त्याच अनुषंगानं सध्या तिथे प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र धारावीतल्या रस्त्यावरती मुंबई महानगरपालिकेचं पथक हे मस्जिदीवरती अनधिकृत भाग तोडण्यासाठी जी काही कारवाई करण्यासाठी गेलेलं होतं त्यानंतर हा तणाव जो आहे तिथे निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या पोलीस घटनास्थळी आहेत आणि या सगळ्या लोकांचे बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतो शेकडो नागरिक हे सध्या धारावीत रस्त्यावर उतरलेले आहे आणि बीएमसीच्या वाहनाची तोडफोड